आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सांगली महापालिकेच्या नाकर्तेपणामुळे कृष्णा नदी प्रदूषित. सांगली महापालिका प्रशासनाने जबाबदारी नाकारली. कृष्णा नदी प्रदूषण मुक्तीबाबत सांगली महापालिका प्रशासनानं आर्थिक परिस्थितीचं कारण देत जबाबदारी झटकत असल्याची बाब माहितीच्या अधिकारात उघड झाल्याची माहिती प्रदूषण मुक्ती कृती समितीचे अध्यक्ष प्रसाद धर्माधिकारी यांनी दिली. शिरोळ तालुक्यातील कोथळी, उमळवाड, जयसिंगपूर, उदगाव, चिंचवाड, अर्जुनवाड, घालवाड, कुटवाड, कनवाड, हसूर, शिर्टी, शिरोळ, नृसिंहवाडी, महिशाळ आणि गणेशवाडीसह नदीपलीकडची सात गावे आदी ठिकाणी कृष्णा नदीतून पाणी पुरवठा होतो. मात्र सांगलीकडून येणाऱ्या कृष्णेत सांगलीचा शेरीनाला तसेच मिरज, ढवळी आणि वड्डीच्या ओढ्यातून, औद्योगिक वसाहतीतून, कारखान्यातून तसेच अन्य उद्योगातून सांडपाणी मोठ्या प्रमाणात मिसळत असल्याने कृष्णा नदी पुढे प्रदूषित झाली आहे. शिरोळ तालुक्यात यामुळे रोगराई वाढली असून साथीच्या रोगांसह कावीळ, कॅन्सर असे दुर्धर आजार बळावले आहेत. याबाबत नदी प्रदूषण मुक्ती कृती समितीचे अध्यक्ष आणि शिरोळ ग्रामपंचायतीचे सदस्य प्रसाद धर्माधिकारी यांनी सांगली महापालिकेकडे माहितीच्या अधिकारात मागवलेल्या माहितीनुसार सांगली महापालिका प्रशासन जबाबदारी झटकत असल्याचे दिसून येत आहे. महापालिका प्रशासनानं मनपाच्या आर्थिक परिस्थितीमुळे प्रदूषण मुक्तीचे काम होऊ शकले नसल्याची कबुली दिली. कृष्णेत कोणकोणत्या ठिकाणहून आणि किती क्षमतेचं सांडपाणी मिसळत आहे या प्रश्नाला बगल देत ही माहिती आमच्या अखत्यारीत नसल्याचे सांगत जबाबदारी झटकली आहे. महानकर न्यूजसाठी शिरोळहून संदीप इंगळे.